हॅलो एव्हरीवन. स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 3. मी पुष्कर श्रोत्री. माझ्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे. ही जी फॅमिली आहे ना, या फॅमिलीला चंद्र हवा आहे. चंद्र हवा आहे म्हणजे काय? त्यांच्या रिक्वायरमेंट्स बघा काय आहेत. त्यांना घराबाहेर पडल्यानंतर ग्रीनरी दिसायला पाहिजे, नदी, झरा, धबधबा, यापैकी काहीतरी जवळ पाहिजे. हां, निरभ्र आकाश दिसलं पाहिजे, गोल्फ कोर्स पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे, जिमनॅशियम पाहिजे, या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. इथपर्यंत ठीक आहे हो, पण हे सगळं त्यांना सिटीमध्ये पाहिजे. वीकेंड होम नको आहे, पहिलं घर पाहिजे. आता मला सांगा, एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स मॅच करायच्या म्हणजे चंद्र शोधण्यासारखं आहे की नाही? पण आम्हाला चॅलेंजेस असे ॲक्सेप्ट करायला आवडतं आणि आम्ही ते चॅलेंजेस मॅचसुद्धा करतो. हे बघा ना, आता मी या गोल्फ कोर्सवरती आहे, इथे बॉल आहे आणि 200 मीटर दूर मला तो मारायचा आहे. तिथल्या पुट होलमध्ये हा बॉल जाईल की नाही माहीत नाही, पण मी प्रयत्न करणार आहे. क्योंकि कोशिश है कामयाब हो जाती है, मैं कोशिश करने जा रहा हूं. श्रीखंडे फॅमिली उच्च शिक्षित असून त्यांचं प्रोफेशन जरी वेगळं असलं तरी त्यांच्या आवडीनिवडी, छंद हे बऱ्यापैकी सारखेच आहेत. अतुल श्रीखंडे हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योजक आहेत, तर डॉक्टर आयुषी श्रीखंडे या वैद्यकीय क्षेत्रात असून हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी परणवी ही IIT मध्ये शिकते, सेकंड इयर मेकॅनिकल, आणि लहान मुलगी 8वीत असून तिला खेळाची फार आवड आहे. एकंदरीत काय, भटकंती, प्रवास, एकत्र मौज मजा करणे, ह्यासाठी हे श्रीखंडे कुटुंब प्रसिद्ध आहे. ती रिक्वायरमेंट आम्हाला मोठा आम्हाला आली आहे, पण नेमकं काय हवं कळत नाही. रिक्वायरमेंट म्हणजे काय की आम्ही एक लक्झरी विला बघतोय आमच्या रिक्वायरमेंटमध्ये, वेर इन मला इंडस्ट्रियल एरियाचा जवळपास एरिया जो असेल तसा त्याच्या जवळ पाहिजे. म्हणजे इट शुड बी अ लक्झरियस विला विथ, ॲज अतुल सेज, इट शुड बी वेल कनेक्टेड, बट ॲट द सेम टाइम ते कुठेतरी निसर्गाच्या जवळपास असावं. म्हणजे सकाळी पडदे उघडल्यावर निळभोर आकाश दिसावं, माउंटेन्स दिसावेत, त्याच्यातनं वाहणारं पाणी दिसावं, पण ॲट द सेम टाइम फुल्ली टेक्नॉलॉजी सॅव्ही हाऊस असून सुद्धा ते कुठेतरी सिटीच्या अप्रोचेबल असावं. तियाची काय रिक्वायरमेंट आहे? मी बास्केटबॉल खेळते. इज इट? तुला मग तिथे स्पोर्ट्सचे अमेनिटीज पण लागतील, म्हणजे तुला क्लब हाऊस लागणार. आता रिक्वायरमेंट मला कळले त्याप्रमाणे तुम्हाला एक लक्झरियस विला पाहिजे, निळभोर आकाश दिसलं पाहिजे, ग्रीनरी मिळाली पाहिजे, स्पोर्ट्सशी रिलेटेड काहीतरी पाहिजे, राईट? म्हणजे जागा खूप मोठी पाहिजे. नाही, आत्ता मला कळलं चंद्र हवाय म्हणजे काय. ह्या फॅमिलीला हव्या असणाऱ्या चंद्राबद्दलची रिक्वायरमेंट समजल्यानंतर आम्हाला मदत लागणार होती ती एका ॲस्ट्रॉनॉटची, म्हणजेच प्रॉपर्टी कन्सल्टंट उमेश पवारची. त्यांच्या रिक्वायरमेंट्स आपल्याकडे आलेले आहेत. मी फक्त आता जरा आणखीन खोलात शिरून जाणून घेतलं की यांना नेमकं काय हवंय. जसं तुम्ही आता म्हणलं की चंद्र हवा आहे, तर आमच्या रिसर्च टीमनी जेव्हा याच्यावरती वर्किंग केलं तर आम्हाला यांच्या रिक्वायरमेंटला मॅच होणार एकमेव प्रोडक्ट आम्हाला शॉर्टलिस्टेड केलं. जे एकमेव म्हणजे चंद्र एक आणि आम्हाला एकच घ्यायचं आता तरी. शॉर्टलिस्टेड प्रोजेक्ट मध्ये आम्ही एकच प्रोजेक्ट आम्हाला दिसला जो त्यांच्या प्रेफरेबल लोकेशन मध्ये आहे, कन्सिडरिंग त्यांचं ऍक्सेसिबिलिटी सिटी लिमिटच्या जवळ पण आहे. ओके, व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला गोष्टी. पण मी काय म्हणतो, मग तुमच्याकडे आता वेळ असेल तर शुभेच शीघ्र. हो, आपल्याकडे दोन तास आहेच. चलो लेट्स गो, लगेच जाऊ शकतो. अगदी अगदी, शुअर आहे. नॉट आणि आम्ही पोहोचलो फरांदे स्पेसेसच्या वारीवना प्रोजेक्टवर. तिथे आमचं स्वागत केलं वारीवना प्रोजेक्टचे सिनियर सेल्स मॅनेजर तुषार वायकोले यांनी. वारीवन प्रोजेक्ट जे आपण बघताय, वारीवन प्रोजेक्ट आपला 247 एकरचं इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट एक्सक्लुसिव्हली विला कम्युनिटी आहे. सो आपण या प्रोजेक्टमध्ये व्हर्टिकल कन्स्ट्रक्शन करणार नाही, पूर्ण हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट आहे. व्हॉट इज एक्झॅक्टली अन इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट? इंटिग्रेटेड टाउनशिप डिफाईन ॲज अ सेल्फ सस्टेन डेव्हलपमेंट विथ अ बेसिक मॉडर्न अम्युनिटीज डेव्हलप इन ऑन अ प्लॉट. फायर स्टेशन, हेल्थ केअर, हे सगळं स्पेसिफिक टू वारीवना प्रोजेक्ट असणार आहे. येस सर. ओके, आपण टाउनशिप बोलतो तर हे सगळं फॅसिलिटीज आपल्याला टाउनशिपमध्ये अवेलेबल होती. प्लस याच्या व्यतिरिक्त आपल्याला कसं आहे की आपण डेव्हलपमेंटमध्ये मल्टिपल प्ले पार्क एरिया डिझाईन्स केलेले आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, पॉकेट गार्डन्स आहे, थीम गार्डन्स आहे, जर अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 2.5 लाख स्क्वेअर फीटमध्ये डेव्हलपमेंट आहे.
ओके. आपण हा प्रोजेक्ट दोन फेजमध्ये डेव्हलप करणार आहे. हा फेज आपला साऊथ फेज आहे जे 128 एकरमध्ये आणि एक्सप्रेस हायवेच्या अपोजिटला हा 119 एकरचा नॉर्थ फेज आहे. सो आपलं प्रोजेक्टच्या इन बिटवीन पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. कधी आपण टाउनशिपचं सराउंडिंग डेव्हलपमेंट्स बघायला गेले, कारण आपल्या प्रोजेक्टच्या सराउंडिंगमध्ये तीन मोठे इंडस्ट्रियल झोन्स कनेक्ट होतात. पहिला इंडस्ट्रियल झोन कनेक्ट होतं तलेगाव इंडस्ट्रियल एरिया, जे मेजर मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. तलेगावहून पुढे आपल्याला जस्ट कपल ऑफ मिनिट्सवरती चाकण एरिया, चाकण हा मेजर ऑटो हब आहे ना. आणि थर्ड इंडस्ट्री येते आपल्याला हिंजवडी आय टी पार्क, दॅट द बिगेस्ट आय टी पार्क इन महाराष्ट्र, सेकंड इन एशिया. सो दिस इज द मेजर डेव्हलपमेंट्स आर हॅपनिंग इन द सराउंडिंग. ओके, सो दिस इज वन ऑफ द ॲडव्हान्टेज. ओके, सो आपल्याला मेट्रोचं पण एक ॲडव्हान्टेज मिळेल. राईट, अँड द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ द पुणे मुंबई हायपरलूप. बास्केटबॉल कोर्ट किंवा स्विमिंग पूल आहे. हो आहे ना. तर आपलं प्रेझेंटेशन मॉडेल जे आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की कुठे कुठे आपण अम्युनिटीज डिझाईन केलेलं आहे. लेट्स गो अँड विल हॅव अ लुक ॲट द प्रेझेंटेशन मॉडेल. या, लेट्स गो. आता आपण जे बघताय की हा आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, हायवे साईडला आपण जे बघताय हे इथे कमर्शियल देणार आहे. दीज आर द बिझनेस पार्क. बिझनेस पार्क हे स्मॉल स्केल, मिड स्केल ऑफिस स्पेसेस, रिटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दोज बी ऑन दिस हायवे साईड. या साईडला आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, द स्कूल लोकेशन. इट विल बी अ इंटरनॅशनल स्कूल इन साईड द टाउनशिप इट्सेल्फ. अच्छा, ओके, राईट. हा आपला टाउनशिपचा ग्रँड एंट्रन्स झोन आहे. हे आपण 78,000 स्क्वेअर फीटमध्ये डिझाईन केलेलं आहे. मेन एंट्रन्स प्लाझानंतर आपण हे जे स्ट्रक्चर बघतायत ना, हे आपलं क्लब हाऊसचं स्ट्रक्चर आहे. सो प्रोफेशनली मॅनेज क्लब हाऊस. क्लब हाऊसच्या आतमध्ये आपल्याला स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, इनडोअर गेम्स, फाईन डाईन रेस्टॉरंट, गेस्ट हाऊसेस, बुटीक शॉप्स, या फॅसिलिटीज आहेत क्लबमध्ये. क्लब हाऊसमध्ये ऑल फॅसिलिटीज कम्प्लीट. या क्लबला कनेक्टेड आपल्याला गॉल्फ कोर्स आहे. 6-hole गॉल्फ कोर्स आहे, 3-par and 4-par, जे इंटरनॅशनल स्टँडर्ड लेवलला कन्सिडर होतो. सो आज आपण गॉल्फ कोर्स पण रेडी केलेला आहे साईटवरती. आणि या गॉल्फच्या नेक्स्ट इमिजिएटली आपण हे ज्या एरिया बघतायत ना, आपण एक वन ऑफ द अम्युनिटी आहे जिथे आपण होल्डिंग पॉन्ड, वॉकवे, ब्रिजेस हे आपण इथे डेव्हलपमेंट केलं. नॅचरल बॉडी आहे ती. हो, आपण आता हे जे ब्ल्यू लाईन बघतायत ना, हे नॅचरल वॉटर स्ट्रीम आहे. कारण आपलं तसं टाउनशिपचा जो नॉर्थ फेज आहे, इथे मोठे 4 धबधबे आहेत, 12-13 झरे आहेत आणि एक नॅचरल लेक आहे. सो लेक ज्या वेळेस ओव्हरफ्लो होतो तो एक नॅचरल स्ट्रीम आपल्या प्रोजेक्टमधून पास होतो. सो आपण नॅचरल ब्युटिफिकेशन ॲज इट इज मेंटेन केलेले आहे. सो आपण हे नॅचरल स्ट्रीम पावसाळ्यात बघू शकतात. बाकी जे आपण जसं म्हटलं की जे पब्लिक युटिलिटीज आहेत हे आपल्या साऊथ साईडला येणार आहे. लास्टमध्ये आपण हे जे बघतात ब्लॉक्स, हे साऊथ साईडचं गेट आहे. इथे आपल्या पब्लिक युटिलिटी आहे, जिथे आपल्याला बस स्टॉप, पोलीस स्टेशन, फायर स्टेशन, दी पॉलिक्लिनिक, टाऊन हॉल, टाउनशिप मेंटेनन्स कंपनी, ॲम्ब्युलन्स, दोज विल बी कन्स्ट्रक्टेड ह्या या साईडला. करेक्ट. हा A1 फेज. A1 सेक्टर आपला हा जो आहे 21 एकरमध्ये, याच्यात 284 बंगलोज आहेत, 3 BHK ट्विन विला आणि 4 BHK इंडिपेंडेंट विला. जसं आपला प्रश्न होता की बास्केटबॉल कोर्ट आहे की नाही, बिकॉज यू लव्ह प्लेईंग बास्केटबॉल कोर्ट. येस, सो सी, आपण इथे बास्केटबॉल कोर्ट डिझाईन केलेले. सो यू कॅन प्ले अँड यू कॅन लव्ह अँड एन्जॉय इन द बास्केटबॉल कोर्ट हिअर. प्लस दुसऱ्या ज्या अम्युनिटीज आपण डिझाईन केल्या आहेत, यू कॅन हॅव अ नेचर पार्क ट्रेल, थीम गार्डन, पॉकेट गार्डन, त्याच्यानंतर सिनियर सिटीझन पार्क एरिया. सो ऑन डिफरंट लेवल आहे. सो यू कॅन एन्जॉय अँड प्लेइंग ऑल द फॅसिलिटीज अक्रॉस द सेक्टर. आय कॅन सी अ फुटबॉल ग्राउंड ऑल्सो देयर. येस, देयर इज अ फुटबॉल ग्राउंड ऑल्सो हियर. सो यू हॅव प्लॅन्ड अ फुटबॉल ग्राउंड ऑल्सो. दॅट्स राईट. आपण ॲक्च्युअल साईटवर जाऊया, आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघूया की कुठे काय फॅसिलिटी डेव्हलपमेंट होणार आहे. प्लस आपण शो विलास पण डिझाईन केलेले 4 BHKचे. आपण विला बघूया, सो आपल्याला आयडिया येईल की आपण विला कसा डिझाईन केलेला आहे आणि आपण हाऊ इट लुक्स लाईक. ओके, राईट, या ना. येस, वेलकम. प्रत्येकाला एक घराचं स्वप्न असतं, पण ते घर म्हणजे कसं असावं? कुठल्या तरी नॉर्मल प्रोजेक्टमध्ये घर घेण्यापेक्षा एखाद्या टाउनशिपमध्ये जेव्हा तुम्ही घर घेता तर त्याचे फायदे काय? टाउनशिप म्हणजे ही नॉर्मल टाउनशिप नाही आहे. वारी 1 हे एक स्पेशल टाउनशिप आहे. जेव्हा आपण वारी 1 स्पेशल टाउनशिप ह्याला सांगतो, स्पेशल टाउनशिपचा अर्थ काय? ते एक इंटिग्रेटेड टाउनशिप ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, हेल्थ, सोशल, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, प्रत्येक प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला इकडे मिळतो. म्हणजे थोडक्यात काय की आपण एका साध्या प्रोजेक्टमध्ये घर घेत नाही आहे, एका सिटीमध्ये सर्वात मोठ्या टाउनशिपमध्ये एक आपलं घर घेतो आहे.
पण घर घेताना काय विचार करावा, डेव्हलपर कोण आहे, पण इकडे घेताना डेव्हलपरचा विचार का नाही करायचा, कारण पिंपरी चिंचवडचे सर्वात मोठे डेव्हलपर फरांदे स्पेसेस, ज्यांना 25 वर्षाचा अनुभव, त्याच्या सर्वात मोठा 247 एकरचा इंटिग्रेटेड टाउनशिप आहे. आता तुम्ही म्हणणार वारीवणचा अर्थ काय? वारी याचा अर्थ जेव्हा ढग तुमच्या घराच्या वरती येतात, आणि वन म्हणजे जिकडे तुम्ही राहता आणि तो जर हिरवागार जर जंगल असेल तर त्याला वन म्हणतात. तर जेव्हा तुम्ही या टाउनशिपला येता तेव्हा खरोखरच जे ढग आहेत ते खाली असतात, आणि खाली धरतीवर जेव्हा तुम्ही ढग बघता त्याला आपण वारी म्हणतो, आणि त्या वारीवणमध्ये घर घेताना आणि राहताना त्याची मजाच वेगळी आहे. त्याच्यामुळे हा घर इकडे नक्की प्रत्येकाने घ्यावा. इंटरनॅशनल स्टँडर्डचा गोल्फ कोर्स, वेल मॅनेज्ड क्लब हाऊस, जोरात सुरू असलेलं कन्स्ट्रक्शन, या सगळ्याची खात्री केल्यानंतर श्रीखंडे फॅमिली सॅम्पल व्हिला पाहायला निघाली. आणि मी तर तुम्हाला सांगितलंच आहे त्यांना काय हवंय. तर श्रीखंडे फॅमिलीला फर्स्ट होम म्हणून हवाय एक चंद्र. हा आपला 4 BHK विला सॅम्पल युनिट आहे. सो वेस्ट फेसिंग इंडिपेंडेंट विला आहे. याचा आपला कार्पेट एरिया तो अप्रॉक्सिमेटली 2250 2250 आपला कार्पेट एरिया आहे या युनिटचं. आणि प्लॉट साईज मिनिमम असेल आपल्याला 2500. तुम्ही मोठा प्लॉट पण घेऊ शकता, जसं जवळपास 4000 square feet ऑप्शन आहे. ओके. कन्स्ट्रक्शन एरिया सेम राहील, पण आपल्याला जे प्लॉट आहे तो म्हणजे गार्डन एरिया वाढेल. जसं आपण म्हटलं होतं की बॅकचं वरांडा किंवा पुढे फ्रंटला ते स्पेस वाढत जाईल. आता या बंगलोमध्ये आपण म्हणजे स्पेशली बघायला गेले तर आपला हा लिव्हिंग एरिया होता. किती फीट दिली आहे आता ही डबल हाईट? टोटल आपल्याला डबल हाईट मिळते 22 feet, 22 feet हा लिव्हिंग एरिया पूर्ण. सो फिनिशिंग वाईज आपण कधी बघायला तर आपण मार्बल फिनिश विट्रीफाईड फ्लोरिंग देतो आहे, सेम 2x4 साईजचं. स्टेअरकेस विल बी सेम विथ अ टफन ग्लासेस ते आहे. डिझाईन आपण दिलेलं विच इज अ कोर्ट डिझाईन. ओके. दिस इज संकन वुड बी देअर. येस. दिस इज पार्ट ऑफ द व्हॉट यू गिव्ह. येस, करेक्ट. मग समोर आपण जसं बघत आहे की डायनिंग स्पेस आहे. इमिजिएटली डायनिंग स्पेस विल बी रफली यू कॅन हॅव ऑलमोस्ट अराउंड 8 डायनिंग टेबल. डायनिंग टेबलच्या मागे आपण पूजा रूम स्पेस आहे. जसं आपण ब्युटिफुली डिझाईन केलं पूर्ण ॲज पर वास्तू कम्प्लायन्स आहे, की आपल्याला वास्तूचा कुठेही प्रॉब्लेम येणार नाही या विलामध्ये. आणि डायनिंगच्या ऑपोजिटला आपण मग किचन एरिया डिझाईन केलं. ग्राउंड लेवलला आपण 1 bedroom डिझाईन केलेलं आणि अपर लेवलला आपले 3 bedrooms आहेत. किचन एरिया आपला या साईडला आहे. सो आपण बघूया या साईडला. या हा किचन एरिया. खूप छान आहे. आणि हा प्लॅटफॉर्म आणि असंच असणार आहे. येस, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड. हे अतुल मला आवडलं हे असं, कारण ना एक तर त्याचा शेप आणि अप्रोच टू द डायनिंग रूम आणि क्वाईट स्पेशियस व्हेंटिलेशन वाईज. इट्स व्हेरी स्पेशियस. या, व्हेरी स्पेशियस. सो मी आपल्याला आता पुढे जे आहे खालचं जे पहिलं बेडरूम आहे ते आपल्याला दाखवतो. सो आपण गिफ्ट रूम आहे. या हा पहिला रूम. आपण हे एक मोठी विंडो बघताय, त्या खरंच त्याला गेटअप आलाय. आणि अटॅच वॉशरूम आहे. हो, प्रत्येक रूमला आपण अटॅच वॉशरूम बाथरूम दिलेले आहे. दिस यू कॉल दिस एज अ गेस्ट बेडरूम. गेस्ट बेडरूम ऑर अ पेरेंट्स बेडरूम. ओके. सो आपण आता दुसरे 3 rooms बघूया वरती जाऊन. हे सेकंड बेडरूम. ओके. दिस इज बेसिकली द चिल्ड्रन बेडरूम. चिल्ड्रन्स बेडरूम. ओके. बघायला येतं स्पेस वाईज अरेंजमेंट पण प्रॉपर होते. आणि या रूमला पण आपण मोठे विंडो दिले. हे दुसरं रूम आहे. सो मी तुम्हाला आता तिसरं रूम दाखवतो, थर्ड रूम, जे आपलं नेक्स्टच आहे. याने थर्ड रूम. या रूमला पण आपण सेम तसंच मोठं विंडो दिलेलं आहे. ओके. म्हणजे व्ह्यू वुड बी मॉर्निंग सनलाईट. मॉर्निंग सनलाईट. करेक्ट. आपल्याला आता फोर्थ रूम दाखवतो, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम. करेक्ट. ओके.
आपला मास्टर बेडरूम असेल. द वुडन फ्लोरिंग विच वी आर सीइंग इट्स पार्ट ऑफ द करेक्ट लॅमिनेटेड वुडन फ्लोरिंग आपण स्पेक्स मध्ये प्रोव्हाइड करतो. आणि ह्याचा किती एरिया असेल अप्रॉक्सिमेटली? हा अप्रॉक्सिमेटली 4x5 meters आहे, म्हणजे रफली बघायला गेलं तर 13x16 square feet चा आपल्याला रूम आहे. फार सुंदर आहे बेडरूम. साहेब, तुमच्या जीवावरती मी हे चॅलेंज घेतलेलं आहे. बरोबर, काय होईल आता पुष्कर, मी रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फुल टाईम करिअर ऑप्शन करतो, तर त्यांची जी रिक्वायरमेंट आहे त्याला सुटेबल असणारा एक प्रोडक्ट एकमेव आहे. आपण माझी प्रतिक्रिया म्हणजे फीडबॅक घेण्यापेक्षा आपण क्लायंटची श्रीखंड साहेबांचीच प्रतिक्रिया घेऊया आणि आपण प्रत्यक्ष आलेच. या 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 या. हॅलो पुष्कर, हाव आर यू? आय एम फाईन, आय एम फाईन. ए ए, जरा सगळे आले तर जरा थोडा ओपन कर. सगळी दिसत आहेत? हां, शाबास. काय फीडबॅक पाहिजे मला, काय झालं? वाव, मी पुष्कर, मला घर आवडले. घरातल्या लक्ष्मीला घर आवडलेलं आहे. द इट इज सो क्लोज टू माय कन्सेप्ट ऑफ अ ड्रीम होम. आणि आय एम इमॅजिनिंग कमिंग होम टू अ हॉलिडे एव्हरी इव्हनिंग टू वारिवन. इट इज सो ब्युटिफुल. वा वा, नाही म्हणजे प्रश्नच नाही, आमच्या जेवढ्या रिक्वायरमेंट होत्या त्या सगळ्याच फुलफिल होताना दिसत आहेत त्याच्यात. जसं सांगितलं ते अप्रोच सिटीच्या जवळ इन नेचर विथ स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज प्लस लक्झरियस इंडिपेंडेंट विलास, तर त्यामुळे वी आर व्हेरी मच इंटरेस्टेड. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मग आता पुढची बोलणी करूया. येस, जर वाय नॉट वधूवर मॅच होत असतील तर पुजारी आहेतच पुढची बोलणी करायला. सांगा ना प्राइसिंगबद्दल. आपण बोलायला गेले तर 3 BHK ट्विनला आपला स्टार्ट होतं जवळपास 1 crore 18 lakhs ऑनवर्ड्स. ओके, असं आहे. आणि जे आपण 4 BHK विलं जसं आपल्याला 4 BHK आवडलं होतं असेल, 4 BHKची प्राइसिंग आपली सुरू होते 1 crore 60 lakhs ऑनवर्ड्स. जे आपण बघितलं स्टार्ट 4 BHK. नाही, आम्हाला 4 BHKs मध्येच इंटरेस्ट आहे. ओके, आणि वी आर स्पेसिफिकली तो प्लंज पूल पाहिजे प्लस एक्स्ट्रा स्पेस. एक्स्ट्रा स्पेस, येस डेफिनेटली. आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे जसं मी मॅनेजमेंटशी ऑलरेडी डिस्कस केलं होतं, आपण जसं विला बघतात की आपल्याला एक्स्ट्रा स्पेस हवी आहे किंवा मग आपल्याला प्लंज पूल हवा आहे, सो असं आपलं विला जे आहे हा जवळपास 2 crore पर्यंत जाईल. 2 crore पर्यंत याची टोटल कॉस्ट जाते. ओके, 2 crore. दॅट्स ग्रेट. मग लगेच चला आपण भेटूया सरांना आणि सेलिब्रेशन करूया. कॉंग्रॅच्युलेशन. तर या एपिसोडच्या सुरुवातीला आम्ही एक चॅलेंज घेतलं होतं की श्रीखंडे फॅमिलीला एक चंद्र हवा होता आणि तो चंद्र मिळालेला इतका सुंदर देखणा. Yes. वारीवन मधला त्यांचा स्वप्नातला विला त्यांना मिळालेला आहे. क्या बात आहे, एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. तर सेलिब्रेशनचा टाईम आहे, त्यामुळे इथे 2 केक आहेत, एक वारीवन तर्फे आणि एक स्वप्न पर स्क्वेअर फूट तर्फे. तर केक कापूया आपण. येऊन गोड व्हायला पाहिजे, नाही का? यू हॅव वन लिबर्टी. येस, गो अहेड. प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्री गणेश आहे. या या, वा वा वा. थँक्यू सो मच. याचं काय उद्दिष्ट? जेव्हा आपण वारीवनमध्ये येतो तर वारीवनची सर्वात मोठी नीव आहे एन्व्हायरमेंट, आणि त्याला याच्यापेक्षा चांगलं अजून काय गिफ्ट असेल? थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्यात स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या ह्या एपिसोडमध्ये श्रीखंडे कुटुंबाला त्यांच्या स्वप्नातलं घर मिळालेलं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये कदाचित तुम्हाला मिळू शकतं, तेव्हा पाहायला विसरू नका स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 3.